एस न्यूज मराठीनं सोलापूरकरांना तसेच सोलापूरच्या विविध सकारात्मक गोष्टींना जगभरात पोहोचवले. आता काळ बदललाय, त्यामुळे त्यांनी डिजिटल मीडियाचा वापर करून विश्वास निर्माण केला असं कौतुक सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. मला असं वाटतं की एक वर्षाच्या आत शिवाजी सुरवसे एक चांगलं या एस न्यूजच्या ह्याच्यातून आपण एक चांगलं काम इथं उभं केलं आणि यशस्वी झालं का? हो, यस, यशस्वी झालं. आणि हे करत असताना सोलापूरच्या या विकासाकडे लक्ष देऊ, सोलापूरच्या ज्या बातम्या आहेत, आपण म्हटलं सोलापूरच्या ज्या चांगल्या बातम्या आहेत ते मी जगभराच्या जगात, आपण आता या देशातले लोक जगभरात पसरलेले आहेत आणि सोलापूरची जगभरात पसरलेले आहेत. त्यांना आपल्या गावात किती लांब माणूस गेला तरी त्याला आपलंसं वाटत असतं, आपल्या गावाबद्दल प्रेम असतो. आपल्या गावात काय चाललं आहे तरी या न्यूजद्वारे ते आपण त्यांना तिथं घरी बसल्या ठिकाणी कुठल्याही देशात असू द्या तिथं आपण त्यांना मिळवून देता. आणि या सोलापूरकरांनाही मगाशी साहेबांनी सांगितलं की पोलीस यंत्रणा जाण्याच्या अगोदर आपण जाऊन त्यांना पहिल्यांदा आपण जनतेसमोर ती न्यूज आपण त्यांना पोहोचून देता. आणि या सगळ्या कामात आपण काम करत असताना सगळ्यात शेवटी विश्वास आहे माणसाचं या आपल्या चॅनलबद्दल या लोक जनसमूह यामध्ये आपण विश्वास निर्माण करणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ते आपण त्या विश्वासाला पात्र होऊन म्हणजेच एक चांगल्या प्रकारे एक चांगलं काम आपण इथं उभं केलं असंच आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपलं काम असंच वाढत जावं आणि या सोलापूरचं त्या विकासामध्ये आपलं सहकार्य व्हावं. एस न्यूजच्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देते. सोलापूर शहरवासींच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देते. येस न्यूज मराठीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात मोबाईल ऍपचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, हबप सुधाकर इंगळे यांच्यासह शेकडो सोलापूरकर उपस्थित होते. पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी येस न्यूज मराठीनं वर्षभरात खूप मोठी भरारी घेतली आहे असं सांगितलं. डिजिटल पत्रकारिता काय असते हे येस न्यूज मराठीनं दाखवून दिलं असं ते म्हणाले. एक वर्षामध्ये तुम्ही खूप उंच भरारी घेतलेली आहे आणि लोकांना डिजिटल पत्रकारिता काय आहे हे दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न आपण केला. आणि हे सांगत असताना सांगितलं की तुमची टीम साप्ताहिक सुट्टी घेत नाही, तर आमचीसुद्धा टीम घेत नाही साप्ताहिक सुट्टी. पत्रकारांचं आणि पोलिसांचं एक साम्य आहे की त्यांना चढवट लागलेली असते, घटनास्थळावर पहिले कोण पोहोचणार, तर आमच्यापेक्षा पत्रकारच पुढे येत असं मी सांगू इच्छितो. कारण समाजामध्ये कुठे काय चाललं आहे नेमकं हे आमच्यापेक्षा लवकर त्यांना समजतं. आणि या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर कायम अपडेट राहावं लागतं. आता तर डिजिटल पत्रकारिता आता हे छोट्याला पिढीचे जी मुलं आहेत ते आपला पेपर वाचतच नाही, तर लहान मुलं उठल्यापासून ते झोपेपर्यंत ते हातामध्ये मोबाईल आणि ते डिजिटल ॲप चालण्यामध्येच त्यांचं फेसबुक आणि काय 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 अपडेट राहायचं, एकमेकाला शेअर करायच्या व्ह्यूज, तर याच्यामध्ये खूप स्पर्धा येऊ घातलेली आहे. आणि या स्पर्धेच्या जगामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर तुमच्या टीमला अजून नक्की चांगलंच काम करावं लागेल. या निमित्ताने सोलापूरबद्दल जे काही चांगलं घडतं आहे ते तुम्ही दाखवत आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. चांगल्या चांगल्याच गोष्टी दाखवा, वाईट तर सगळेच दाखवत आहेत, की जे काही पॉझिटिव्ह घडतंय तेच दाखवा, निगेटिव्ह दाखवण्याची गरज नाही. तर अशा प्रकारची जर पत्रकारिता आपण केली तर नक्कीच लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. या निमित्ताने मी पोलीस विभागाच्या वतीने आपल्या न्यूज चॅनलला हार्दिक शुभकामना देतो आणि आपल्या या येस न्यूज मराठीची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो. सोशल मीडियाच्या माध्यमातून येस न्यूज मराठीनं चॅनल सुरू केला. जगभराशी कनेक्ट राहण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद असल्याचं पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले. पत्रकारितेचे जे स्वरूप बदलत चाललेलं आहे आणि खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनल लॉन्च करणं हे सेट झालेल्या माणसाला खरंच अवघड आहे. मोठं धाडस आपण दाखवून आपला नेहमीचा जो सेट रस्ता आणि जिथं लाईव्ह सेट झालेलं असतं ते सोडून या नवीन माध्यमामध्ये आला. एक वर्षाच्या कालावधीमध्ये बरंच वर खाली झालं असेल, बऱ्याच वेळा वाटलं असेल हे करावं का न करावं, तरीसुद्धा ते करत राहून आज या टप्प्याला एका वर्षामध्ये पोहोचणं हे काही छोटं काम नाही. नक्कीच कौतुकास पात्र असंच काम शिवाजी सुरवसे आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे, येस न्यूजने केलेलं आहे. हे काम करत असताना ते पूर्वीच्या अनुभवाच्या पेक्षा खूप वेगळं आहे. म्हणजे
एररला किंवा एखादी चुकला मार्जिन नाही आहे. इतक्या जलद रीतीने सध्या न्यूज प्रसारित केल्या जातात, त्यामुळे त्याला एडिटिंग करणं असेल किंवा त्याच्यामध्ये चुका सुधारणं असेल याला काही स्कोप नसताना कोणतीही चुका न करता या टप्प्यापर्यंत माणूस पोचू शकतो हे कौतुक यस न्यूज आणि तुमच्या टीमचं खरंच खूप मोठं कौतुक आहे. फक्त सोलापूरच नाही तर सोलापुरातील नागरिक जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातात, मग ते अमेरिका असेल, दुबई असेल, पुणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, या सगळ्यांना सोलापुरातील या बातम्या पाहायला मिळतात, सोलापुराशी कनेक्ट व्हायला मिळतं, हे एक ॲडेड ॲडव्हान्टेज तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. सकारात्मक पत्रकारिता करत सोशल मीडियाच्या माध्यमातून यस न्यूज मराठीने पत्रकारिता सुरू केली. अनेक चांगल्या बाबी त्यांनी जनतेसमोर मांडल्या. लवकरच हे चॅनल महाराष्ट्रातील आघाडीचे चॅनल बनेल अशी सदिच्छा हबब सुधाकर महाराज इंगळे यांनी व्यक्त केली. अतिशय वेगळ्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकून चांगल्या पद्धतीने यश त्यांनी मिळवलेलं आहे. कारण आत्ता केबल आणि वाहिनीच्या माध्यमातून सध्या प्रत्येकजण त्याला आकर्षित झालेला आहे आणि अशा या प्रवाहामध्ये सोशल मीडिया प्रभावी आहे हे ओळखून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण यूट्यूबवर चॅनल सुरू करावं हा विचार शिवाजी सरांनी सुरू केला आणि त्याच्यामध्ये भरभरून यश मिळवलं. याला कारण त्यांची या पत्रकारितेमध्ये असलेली निष्ठा. सकारात्मकता जर आली तर आपण समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपलं ते योगदान ठरतं. त्यांनी होम मैदानच्या बाबतीमध्ये दिलेली बातमी मला खूप आवडली, कारण होम मैदान स्मार्ट सिटीमध्ये चांगल्या पद्धतीनं विकसित करत असताना त्यामध्ये होम मैदानवर जे स्पीकर लावले गेले तिथं जो विकास चालू झाला त्याला घेऊन शिवाजी सरांनी त्याला अतिशय सुंदर पद्धतीनं सोलापूरच्या समोर आणलं. अशा सोलापुरातल्या प्रत्येक अंगाला एकेका भागाला त्यांनी समोर आणण्याचा प्रयत्न केल्यामुळं आपल्या सोलापुरात हे आहे हे कळण्यासाठी एक अतिशय सोपी आणि जवळची म्हणून ही एक वेबसाईट किंवा वेब आपल्याला सर्वांच्या समोर आली आणि म्हणूनच यस न्यूज सर्वांच्यापर्यंत पोहोचलं. यस न्यूज हे वेबच्या माध्यमातून इतक्या प्रमाणामध्ये घेऊन जाऊ शकतो हे सोलापूरला नव्हे महाराष्ट्राला सुद्धा या माध्यमातून कळलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर भरारी घेणारं एकमेव हे चॅनल असेल असं मला वाटतं. कारण 62,000 सबस्क्राईब होणं ही साधी सोपी गोष्ट नाही आणि इतकी मोठी भरारी त्यांची झाली त्याच्या पाठीमागे त्यांचा अनुभव आहे. पण त्या अनुभवाबरोबर या वर्षात त्यांनी जे काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना त्यांनी नियोजन केलेलं आहे. उगीचं समोर काम आलं म्हणून आपण चला पत्रकारिता करू म्हणून त्यांनी पत्रकारिता केली नाही, तर या पत्रकारितेमध्ये नकारात्मक विषयाला बाजूला ठेवून फक्त सकारात्मकतेलाच आपण घेऊन जाऊया हा विचार त्यांनी केला आणि सोलापुरातल्या ग्रामदैवताला धरून सोलापुरातल्या नागरिकांचा विचार केल्यामुळं सोलापुरातल्या सगळ्या नागरिकांनी त्यांना स्वीकारलं आणि म्हणूनच त्यांच्या या वर्षाच्या वर्धापनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना एक या ठिकाणी ॲपचं उद्घाटन करता आलं. या उद्घाटनाच्यासाठी अभिनंदन करतो. प्रारंभी यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी प्रास्ताविक केले. सर्वांसमोर यस न्यूज मराठीचं ॲप लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होतोय. गेली 14 वर्ष लोकमतची सेवा केल्यानंतर गेल्या वर्षापासून मी यस न्यूज मराठी हे नवीन यूट्यूब पोर्टल यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्याला आपण सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अल्पावधीतच 62,000 जास्त सबस्क्रायबर म्हणजे यूट्यूबचे आमचे सभासद झाले. 25,000,000 जास्त आमचे हिट्स म्हणजे आजवर आमचं चॅनल 25,000,000 जास्त यूट्यूब चॅनल बघितलंय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन यस न्यूज मराठीच्या निवेदिका ऐश्वर्या हिबारे आणि मीरा देशपांडे यांनी केले. यस न्यूज मराठीच्या व्यवस्थापिका गीतांजली सुरवसे, वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे, व्हिडिओग्राफर विजय आवटे, दिनेश तावसकर, यशवंत गुरव, शिवानंद जाधव, अभिषेक उगडे, राजरत्न बाबर, एकनाथ पांढरे, अजित चव्हाण, आर्यन इव्हेंट्सच्या राही होमकर आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले.